रोहित पवारांना नोटीस जेव्हा 2019 च्या लोकसभा निवडणुका होत्या तेव्हा शरद पवारांना नोटीस आली होती आणि आता सूडबुद्धीनं नोटीस दिला असा आरोप केला जातोय. सूडबुद्धीने कसं काय? सूडबुद्धीने नोटीस कोण देणार? सूडबुद्धीने महत्वाचा बाब हे आहे, ईडी काय सूडबुद्धीने काय देणार नाही. ईडीचा कार्यक्रम वेगळा आहे, त्यांचा ऑटोनॉमस बॉडी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं काम ते करतात आणि ते जे करून राहिले योग्य आहे का नाही ते आता ते त्यांनी पाहायचं, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे त्या प्रमाणामध्ये. जेव्हा काय केलं नसेल तर मग घाबरायचं कारण काय? ते असं आहे की नेते लोकांना घेऊन जायचं, ईडीवर प्रेशर करायचं आणि काहीतरी त्याच्यामधून सहानुभूती प्राप्त होते का, राजकीय दृष्टिकोनातून सहानुभूती प्राप्त होते का हे पाहायचं काम ते करत आहेत. आणि त्या दृष्टीने ईडीला काही फरक पडत नाही. ते 1000 लोक गेले, 10000 लोक गेले तरी ईडीचं काम ईडी करणार आहे. त्यांच्याकडे काही पुरावे असतील त्याकरता त्यांनी मला वाटते दुसऱ्यांदा बोलवलं आहे त्यांना. आणि त्या दृष्टिकोनातून जे काही कारवाई करतील ते योग्य न्यायाप्रमाणे कारवाई करतील ते. अनिल देशमुखांचं म्हणणं आहे की हे सगळं जे आहे ते विरोधकांना दाबण्यासाठी करण्यात येत आहे. जिथे जिथे त्यांच्या विरुद्ध कोणी बोलण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस अशी कारवाई होते. विरोधक असतील परंतु ते दादांचे नातेवाईकी आहेत आणि असं काय आम्ही सूड भावनेतून घराघरामध्ये असं काही कारवाई असं होत नसते. आणि त्या दृष्टीने जे काय कारवाई होत आहे ईडीकडून ते त्यांच्या पद्धतीने ईडी त्यांना काही भेटलं असेल, एव्हिडन्स भेटला असेल त्याकरता त्यांना दुसऱ्यांदा बोलवलेलं आहे आणि त्या दृष्टीने ते कारवाई करत आहेत. काल उद्धव ठाकरे बोलले की आता ज्या पद्धतीने या केंद्रीय संस्थांचा गैरवापर केला जातो आमची सरकार येऊ द्या आम्ही तुम्हाला मंजूर करतो. ठीक आहे, ते जेव्हा सरकार येईल ते स्वप्न पाहत बसतील. सरकार येण्याचं काय कारणच नाही. आता पुढचा येणारा सरकार 200+ राहणार आहे आमचं महायुतीचा. त्या दृष्टिकोनातून ते स्वप्न पाहण्यापेक्षा आता जे काय त्यांच्याकडे शिल्लक आहेत त्यांचे त्या लोकांना सांभाळलं पाहिजे आणि ते नाहीतर ते सुद्धा आमच्याकडे येऊन जातील काही कालावधीनंतर. ते आले पाहिजे म्हणूनच तुम्ही नाही, ते आले पाहिजे म्हणून नाही. ते लोक आता फ्लो आहे ना, आता इतका मोठा राम मंदिर झालेला आहे, बांधण्यात आलेला आहे आणि जे 500 वर्षामध्ये जे घडू शकला नाही ते मोदीजींनी बांधून दाखवलेलं आहे. एक प्रकारचा एक इतिहास झालेला आहे आणि त्या दृष्टीने पूर्ण देशामध्ये म्हणजे भामरागड लाहेरीपासून म्हणजे आमचा शेवटचा गाव महाराष्ट्राचा शेवट त्या आदिवासी गावापासून तर इथपर्यंत मुंबईपर्यंत आपण पाहतो की सगळीकडे हा देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इतका भयानक पद्धतीने स्वागत झालेलं आहे. तर ते आता काय नाही, आता 400+ आता लोकसभा. लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत, राष्ट्रवादीची कशी तयारी तुम्ही करताय? विदर्भात कुठल्या कुठल्या मतदारसंघावर आता काय ते चर्चा होईल महायुतीचा. तिन्ही पक्ष बसतील आणि बाकी आमचे सहकारी पक्ष बसतील आणि ते ठरवतील कोणाला काय तिकीट द्यायचं काय झालं. आमचा सुद्धा मागच्या वेळी मेळावा झाला होता गडचिरोलीला गोंदियाला, त्याच्यामध्ये सुद्धा निर्णय झाला की महायुतीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला आपल्याला निवडून आणायचं आणि त्या दृष्टिकोनातून सगळे लोक आम्ही एकत्रित होऊन आमचे महायुतीचे जे जे उमेदवार आपला गोंदिया जिल्ह्यामध्ये असेल किंवा गडचिरोलीचा असेल किंवा भंडाराचा असेल या सगळ्याकडे आम्ही फिरणार आहोत आणि त्या दृष्टीने ते निवडून आणण्याचं काम माझ्या वतीने केलं जाईल. संघटन राष्ट्रवादीचं संघटन कुठल्या कुठल्या मतदारसंघात मजबूत करते तुम्ही एकूणच? आता काय आता आमच्या मागणी आहे परंतु आता मागणी करायला सगळेच मागणी करतात आणि त्या प्रमाणामध्ये मागणी आमचाही आहे की आम्हाला सीट मिळायला पाहिजे. परंतु महायुतीचे नेते जे ठरवतील वरतून जे आदेश येईल त्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करायचं. जेव्हा आपल्याला टार्गेट आमचं 400+ टार्गेट दिसत आहे तर ते टार्गेटमध्ये कमी जाऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही एक दिलाने काम करू. मला सांगा तुम्हाला लोकसभा गडचिरोलीतून लढायची आहे, समजा ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली नाही तर तुम्ही मग कमळाकडून
मला असं काय नाही, महायुतीचं ते कमळ आहे का घडी आहे का धनुष्यबाण आहे हे वेगळं भाव आहे, परंतु महायुतीने जर एकमताने जर मला तिकीट दिलं तर मी राष्ट्रवादीचाच आहो ना, आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीकडून मला तिकीट मिळालं तर मी निवडून येऊ शकतो, माझ्याकडे ते कॅलिबर आहे निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून, आणि ज्या दिवशी फॉर्म भरेन त्या दिवशी डिक्लेअरच होऊन जाईल माझ्या। अजितदादा गटाकडे तुमच्यासारखा आदिवासी नेता आहे, चेहरा आहे तुम्हाला, ज्याच्या याच्यावर तुम्हाला मंत्रिपद मिळालं, तुम्हाला लोकसभेत पाठवतील असं वाटतंय तुम्हाला? नाही तर बघू काय काय होणार काय नाही, तर आपण ठीक आहे ते नंतरचा बाब आहे, परंतु आता आहे आता लवकरच आता आचारसंहिता लागू होईल आणि मला वाटतं एप्रिलमध्ये इलेक्शन आहेत ड्यू, आणि त्या दृष्टीने महायुतीचा उमेदवार ठरलं गेल्याप्रमाणे आपण सगळे कामाला लागणार आहोत। आता आम्हाला काल मीटिंग झाली आमच्या दादाकडे, त्या मीटिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की आता सगळं लोकांनी आता सगळे आपले 41 आमदार आहेत खासदार आहेत हे सगळे मिळून आता इलेक्शन मोडवर सगळे कामाला लागा असं प्रकारचं डायरेक्शन काल आम्हाला मिळालेलं आहे, आणि त्या दृष्टीने आम्ही सगळं कामाला लागलेलो आहोत। दादांनी इन्स्ट्रक्शन दिलं? दादांनी बोललं आता काल, आमच्या दर मंगळवारी बैठक असतो, त्या बैठकीमध्ये आता निर्णय झाला की काम आता आपल्याला लोकसभेला महायुतीचे उमेदवार 48 ते 48 निवडून आणायचं आहे टार्गेट। आता वाढते ना आता काय, आता मंदिर आता काल परवा तर 22 हे झालं आता उद्घाटन, आता ते आता प्लस होणारच असं आहे। नाही मागे एक होता ते आता भेटणार नाही त्यांना असं आहे। आज तुम्ही हे लोकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम घेतला, जनता दरबार घेतला, काय उद्देश निवडणुकीच्या पूर्वी जनता दरबार हे तुम्ही तुमचा भंडारा गोंदिया सोडून नागपुरात घेत आहे काय लोकांशी जबाबदारी? नागपूर हा राजधानी उपराजधानी आहे महाराष्ट्राचा, आणि उपराजधानी मजबूत असला पाहिजे, आणि हा इतका मोठा हा राजधानी आहे की जिथे जिथे पहिले यापूर्वी आपला CPN बेरारचा राजधानी होता, आणि त्या दृष्टीने आपण नागपूर हा गड आहे इकडचा विदर्भाचा, आणि त्या गडातून आपण तोफ चालवा लागेल ना, तर त्या दृष्टीने आता ते कामाला लागलो आम्ही। आता गडही मजबूत आहे सिंहही मजबूत आहे, त्याच्यावर गड मजबूत आहे आणि सिंहही मजबूत आहे, जसं सिंहगडचा गड आला आणि सिंह गेला असं नाही, आता सिंहही आहे आणि गडी आहे। रश्मी ठाकरे सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता आहे लोकसभा? नाही आता काय ते तितकं मला माहीत नाही, तितकं सगळ्यांचा हिशोब ठेवत नाही, परंतु इतकं माहीत आहे की आता राष्ट्रवादी शिवसेना आणि ते काँग्रेस हे जे आघाडीचे आहे तिन्ही आता झोपायचा वेळ आलेला आहे त्यांना सगळ्यांना। त्यांनी काल मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली, टीका करायचं ना राजकारणावर, जितका टीका केला तितकं TRP वाढते। कोणाचे मुख्यमंत्री? आपला। त्यांनी काल भाजपवर टीका केली, भाजपा असं आहे ते आपले नेते आहेत शिवसेनाचे, ते आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, त्यांना टीका करावंच लागेल, टीका केलं तर लोक ऐकणारे जुडतील। हा ते पोमुनाचं जवळ काही मदत मिळेल का, तुम्ही काही आढावा घेतला अधिकाऱ्यांकडे? बॉडीज मिळाल्या काय? दोन बॉडीज मिळाल्या आहेत, आता मी उद्या जात आहोत, आता हे 27 मी जाणार तिकडे प्रत्यक्ष, ते जाऊन त्याचा एक्झॅक्ट परिस्थिती काय ते बघणार, आणि मुख्यमंत्री निधीतून त्यांना जरूर मदत देण्याचं काम आपण करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं।